Welcome student to the next lecture of matrix algebra. Chapter name is rank of a matrix. In the last chapter we have discussed six types of elementary transformations, then their properties, and last topic was elementary matrices. Manje elementary matrix manje identity matrix varti sa transformation peki एका वेळी एकच अप्लाय केल्यानंतर जो मॅट्रिक्स भेटतो तो काय असतो आपला एलिमेंटरी मॅट्रिक्स. ओके, आणि त्यानंतर आपण ऑपरेशन्स बघितले होते. काही आठवत असेल ई आय जे म्हणजे काय? द एलिमेंटरी मॅट्रिक्स ऑप्टेन बाय युझिंग आर आय जे. हे कशावरती? आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय केलेले असतात. ई असेल तर रो साठी ऑपरेशन असणारे, ई डॅश असेल तर ते कॉलम साठी ऑपरेशन असणारे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस लेक्चर. डिटर्मिनंट ऑफ ई आय जे तो काय असणार आहे? अल्वेज मायनस वन. बघा, एक मॅट्रिक्स घेतला आय इज इक्वल्स टू 1 0 0 1. ओके, ई आय जे म्हणजे काय? समजा ई 1 2 घेतला आपण, म्हणजे पहिली रो आणि सेकंड रो काय करायचं? इंटरचेंज 0 1 1 0. तर याचा डिटर्मिनंट घेतला तर काय होऊन जाईल? याचा डिटर्मिनंट कसा येईल? 0 into 0 0, मायनस साईन 1 into 1 1, म्हणजेच काय आलंय? -1. बघा, म्हणजे एलिमेंटरी मॅट्रिक्स ई आय जे चा डिटर्मिनंट ऑलवेज काय असतो? -1. सेम वे जर एखाद्या रोला के ने मल्टीप्लाय केलं, एखाद्या रोला के ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे. समजा सेकंड रोला जर के ने मल्टीप्लाय केलं तर या टाईपचा न्यू एलिमेंटरी मॅट्रिक्स भेटेल ना आपल्याला. याचा डिटर्मिनंट काय असणार आहे मग? हा कोणता मॅट्रिक्स आहे? ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो? प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. सो हिअर डायगोनल्स आर 1 and k. 1 into k म्हणजेच काय? जस्ट के. देन डिटर्मिनंट ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स ई आय जे ऑफ के तो काय असणार आहे? अल्वेज 1 असणार आहे. तुम्ही बघू शकतात, समजा ई 1 2 के जर घेतला तर काय होईल? समजा 3 जर घेतला तर काय होऊन जाईल? 1 3 0 1. का? कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो आपला? 1 0 0 1. सेकंड रोला 3 ने मल्टीप्लाय करायचा आणि फर्स्ट रो मध्ये ऍड करायचा. मग सेकंड रोला 3 ने 0 ला 3 ने मल्टीप्लाय केलं तर 0 + 1 1. 1 into 3 3 3 + 0 3. तर याचा डिटर्मिनंट बघा काय येईल आता. ई आय जे गेट हिअर, सो डिटर्मिनंट 1 into 1 1, 0 - 3 0 into 3 0. सो वी गेट हिट डिटर्मिनंट 1. हेज एलिमेंटरी मॅट्रेसेस आर ऑलवेज नॉन सिंग्युलर, म्हणजे त्यांचा डिटर्मिनंट ऑलवेज काय असणार आहे? नॉन सिंग्युलर. इथे के काय असणार आहे आपल्याकडे? नॉन झिरो. देन सेकंड नोटिस, प्रॉडक्ट ऑफ एलिमेंटरी मॅट्रायसेस इज ऑलवेज नॉन सिंग्युलर. म्हणजे हे काय झाले? सगळे एलिमेंटरी मॅट्रायसेस झाले ना, त्या सगळ्यांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असणार आहे. सो इफ e1 e2 ……n आर ऑलवेज एलिमेंटरी मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर, देन डिटर्मिनंट ऑफ e1 e2 ……n इज इक्वल टू व्हॉट? सेपरेट करू शकतो ना आपण. आणि प्रत्येकाचा डिटर्मिनंट काय? नॉन झिरो आहे, म्हणजे प्रॉडक्ट पण काय असणार आहे? नॉन झिरो. ऍज डिटर्मिनंट ऑफ ई आय नॉट इक्वल्स टू 0 फॉर एव्हरी आय, आय ची व्हॅल्यू काय? 1 2 3 4 अप टू एन पर्यंत व्हॅरी होणार आहे ती. देन थर्ड नोट इज ई आय जे इज इक्वल्स टू ई डॅश आय जे, द ट्रान्सपोज ऑफ ई आय जे, म्हणजे ई आय जे चा ट्रान्सपोज काय असणार आहे? ई डॅश आय जे. दोघं काय असणारे? सेमच असणारे. मग बघा हा काय आपला
E12i है ना, म्हणजेच काय जस्ट आपल्याकडे E12 बघा काय आपल्याकडे आलेला 0110 आणि त्याचा ट्रान्सपोज घ्या बरं, तो काय फर्स्ट रो काय 0101, सेकंड रो काय 10, तोच आलाय बघा मॅट्रिक्स आपल्याकडे, म्हणजे ई आय जे इज इक्वल्स टू ई डॅश आय जे ट्रान्सपोज ऑफ ई आय जे. सिमिलरली तुम्ही जर हे सॉल्व्ह केलं ई आय के इज इक्वल्स टू ई डॅश आय के, हेच आहे ना आपलं, याचा ट्रान्सपोज घ्या तोच मॅट्रिक्स भेटणार आहे, 10 असेल तर 100, के असेल तर 0 के. सिमिलरली ई आय जे के इज नॉट इक्वल टू ई डॅश आय जे के, मग याचा डिटर्मिनंट सॉरी याचा ट्रान्सपोज काय येईल 1301, दोघं सेम आहेत का, नाही, म्हणून ई आय जे के इज नॉट इक्वल टू इलिमिनेटेड मॅट्रिक्स ई डॅश आय जे ऑफ के. ओके, नाव आपण थेरम बघणार होतात काय, एव्हरी एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए मॅट्रिक्स ए इज इक्विव्हॅलंट, ओके, इक्विव्हॅलंट टू पोस्ट मल्टिप्लाइंग. पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे लेफ्ट साइड कडनं की राईट साइड कडनं, प्री म्हणजे लेफ्ट साइड कडनं, पोस्ट म्हणजे राईट साइड कडनं. ओके, पोस्ट मल्टिप्लाइंग इट बाय करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स, मीनिंग लक्षात घ्या, एव्हरी एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए मॅट्रिक्स ए, म्हणजे ए वरती जे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे ते कशाच्या बरोबर असणार आहे, म्हणजे सिग्मा ए हे कशा बरोबर असणार आहे, पोस्ट मल्टिप्लाइंग इट बाय करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स, जो काही करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स असेल त्याच्याने काय करायचं, ए ला पोस्ट मल्टिप्लाय करायचं, हे दोघं काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्याचा प्रूफ बघा मग, लेट सिग्मा बी एन एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर पोस्ट मल्टिप्लाय करायचं, ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर प्री मल्टिप्लाय करायचे, एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं, प्रूफ नाही विचारलं जाणार शक्यतो, पण एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतो. सो प्रूफ बघा, लेट सिग्मा बी एन एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड ए डॅश बी दी करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स, ए डॅश काय आपला करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स आणि सिग्मा काय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे काय या पद्धतीने आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा आहे. सो बघा मग, ए डॅश इज इक्वल्स टू कसा असणार आहे, ए डॅश इज इक्वल्स टू सिग्मा इंटू आय, आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते अप्लाय केल्यानंतर काय भेटतो आपल्याला, एलिमेंटरी मॅट्रिक्स, हेन्स ए डॅश इज इक्वल्स टू सिग्मा आय. आणि सिग्मा ए काय असणार आहे, द मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग सिग्मा ऑन ए, सिग्मा ऑन ए. ओके, नाउ सिग्मा ए इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, ए बद्दल ए इंटू आय, आयडेंटिटी मॅट्रिक्सने ए ला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. आणि सिग्मा ए एकत्र सॉरी ए बाहेर घेतलाय आणि सिग्मा मध्ये घेतलाय, ए बाहेर घेऊन सिग्मा काय होऊन जाईल, आय, सिग्मा इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि सिग्मा आय काय आपल्याकडे ई डॅश, सो वी पुट हिअर ई डॅश, म्हणजेच काय भेटलं आपल्याला, सिग्मा ए इज इक्वल्स टू ए ई डॅश. आणि ते शो करायचं होतं ना, सिग्मा ए इज इक्वल्स टू ए ई डॅश. नाऊ रो साठी बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर काय, प्री मल्टिप्लाय, प्री म्हणजे काय लेफ्ट साइड कडनं मल्टिप्लाय करावं लागणार, म्हणजे काय शो करावं लागेल, सिग्मा ए इज इक्वल्स टू ई डॅश ए. मग कसं शो करायचं बघा, सिग्मा बी एन एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड ई बी दी करस्पॉन्डिंग एलिमेंटरी मॅट्रिक्स, हेन्स एलिमेंटरी मॅट्रिक्स कसं होऊन जाईल, सिग्मा आय. ओके, नाओ सिग्मा ए इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, सिग्मा इंटू आय ए.
आणि सिग्मा आणि आय इथे काय घेऊ, एकत्र घेऊ, ए आउटसाइड द ब्रॅकेट. सिग्मा ए आय बद्दल काय पुट करू शकतो आपण, ई ए. सिग्मा आय बद्दल काय पुट करू शकतो आपण, ई. म्हणजेच काय झालेलं आहे, ई इंटू ए. म्हणजे काय अजून केलं, सिग्मा ए आणि काय शो केलं, ई ए. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. रो ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणून ई असणार आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणून काय घेतलं होतं आपण, ई डॅश. नाव आता हे दोघं थेरम काय करायचे, आपल्याला व्हेरीफाय करायचे. ओके, मग बघा, ज्यावेळी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यावेळी सिग्मा ए इज इक्वल्स टू काय असायचं, ए ई डॅश फॉर कॉलम. आणि रो साठी काय होतं, सिग्मा ए इज इक्वल्स टू ई ए. हे कशासाठी होतं, रो साठी. हे दोघं गोष्टी या प्रॉब्लेमसाठी व्हेरीफाय करायचे. आणि एक तुम्हाला होमवर्कला देईल, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आज. सो बघा, ए मॅट्रिक्स गिवन आपल्याकडे 1 0 3 0 1 -2 3 1 0. आणि दोन ट्रान्सफॉर्मेशन दिलेले आहेत, R13 -1 आणि C23. R13 -1 म्हणजे थर्ड रोला कशाने मल्टिप्लाय करायचं, -1 ने. आणि कोणत्या रो मध्ये ऍड करायचे ते करस्पॉन्डिंग एलिमेंट, फर्स्ट रो मध्ये. C23 म्हणजे काय, थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम काय करायचे, जस्ट इंटरचेंज. आता हे दोघं गोष्टी व्हेरीफाय करायचे आहेत ना आपल्याला, ते व्हेरीफाय करू मग आपण. रो साठी आहे ना, आर ए म्हणजे रो साठी. म्हणजे रो साठी कोणतं स्टेटमेंट व्हेरीफाय करा, सिग्मा ए इज इक्वल्स टू ई ए. मग सिग्मा इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, R13 -1. हेन्स ई इज इक्वल्स टू काय असणार आहे मग, सिग्मा आय. ओके, एलिमेंटरी मॅट्रिक्स फाइंड आउट करावा लागेल ना, ई कॅल्क्युलेट करावा लागेल ना आपल्याला. ई काय असतो मग, सिग्मा आय. मग सिग्मा काय, R13 -1. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स या थर्ड रोला -1 ने मल्टिप्लाय करायचं आणि फर्स्ट रो मध्ये काय करायचं, ऍड करायचं. मग बघा, ही थर्ड रो आहे आपली, तिला जर -1 ने मल्टिप्लाय केलं आणि फर्स्ट रो मध्ये ऍड केलं तर इथे काय असतो, 1 0 0 असतो ना. इथे काय येईल मग, 0 0 -1. आणि तेच जर ह्या रो मध्ये ऍड केले असते तर 1 0 आणि हा -1 इथे जाईल ना, -1. 0 + -1 म्हणजे किती, -1. म्हणजे हा काय, आणि सेकंड रो थर्ड रो ऍज इट इज. म्हणजे काय भेटलेलं आहे आपल्याला, सिग्मा आय. म्हणजे ई ची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, आता सिग्मा ए कॅल्क्युलेट करू. सिग्मा ए म्हणजे काय, ए मॅट्रिक्स गिवन आहे ना आपला, सिग्मा ए कॅल्क्युलेट करायचे. ए मॅट्रिक्स गिवन आहे म्हणजे थर्ड रोला -1 ने मल्टिप्लाय केलं, याला -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल, -3 + 1 किती, 1 - 3 - 2. याला कितीने मल्टिप्लाय करायचं, -1 ने. म्हणजे 0 - 1 - 1, याला कितीने मल्टिप्लाय करायचं, -1 ने. म्हणजे 0 × -1 = 0 आणि 3 ऍज इट इज. ओके, बाकीचे दोघं रो ऍज इट इज. हे काय आले, सिग्मा ए. आता काय कॅल्क्युलेट करायचे, ई ए. मग ई ए, ई तर कॅल्क्युलेट करून ठेवलेला आपण, 1 0 - 1 0 1 0 0 0 1. ए हाय आपल्याकडे गिवन, या दोघांचं प्रॉडक्ट घेतलं तर हे येईल, दोघं सेम आहेत. बघा, फ्रॉम 1 & 2 सिग्मा ए इज इक्वल्स टू ई ए. फ्रॉम 1 & 2 सिग्मा ए इज इक्वल्स टू ई ए. ओके, नाव बघा, सेकंड ट्रान्सफॉर्मेशन काय, C23. सो सिग्मा इज इक्वल्स टू C23. हेन्स ई डॅश इज इक्वल्स टू, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कसं येईल, सिग्मा आय. आणि काय, फक्त सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम काय करायचे, इंटरचेंज. कोणाचे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग हा काय होता, थर्ड कॉलम होता ना, 001 असेल तर तो सेकंड कॉलमच्या ठिकाणी आला आणि सेकंड कॉलम थर्ड कॉलमच्या ठिकाणी गेला. नाव काय कॅल्क्युलेट, ई डॅश कॅल्क्युलेट केलेला आहे. मग लेफ्ट हँड साइड घेऊ, सिग्मा ए. सिग्मा ए घेतलेलं आहे. ठीक आहे, फक्त काय करायचं, ए चं थर्ड कॉलम आणि फर्स्ट कॉलम इंटरचेंज करायचं. मग ए चा थर्ड कॉलम कोणता आहे, 3 - 2 0. तो सेकंडच्या ठिकाणी आणला, 3 - 2 0. आणि सेकंड कॉलम 0 1 1 तो काय नेला, थर्डच्या ठिकाणी. का, आपल्याला फक्त कॉलम इंटरचेंज करायचे ना, याला इक्वेशन नंबर 3 म्हटलंय. देन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, ए ई डॅश. ए ई डॅश मग कसं येईल, ते ए कॅल्क्युलेट केलेला आहे, ई डॅश कॅल्क्युलेट केलेला आहे. दोघांचं प्रॉडक्ट घ्या, हे दोघं मॅट्रिक्स काय येतील, सेम. म्हणजे सिग्मा ए इज इक्वल्स टू काय आले आपल्याकडे,
ए ई डैश सिग्मा ए इज इक्वल टू काय आले आपल्याकडे ए ई डैश म्हणजे आपण काय केलेला आहे तो थेरम व्हेरीफाय केलेला आहे. ओके नाउ नेक्स्ट थेरम बघा द इनवर्स ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स. एलिमेंटरी मॅट्रिक्स किती असतात सिक्स असतात आपल्याकडे. ओके दिस इनवर्स ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स इज एन एलिमेंटरी मॅट्रिक्स ऑफ द सेम टाईप. हा थेरम खूपच इम्पॉर्टंट आहे कारण की यावरचे या थेरमवरचं एक तरी एमसीक्यू तुम्हाला असणार आहे. ॲटलिस्ट एक तरी एमसीक्यू तुम्हाला फायनल एक्झामला असणार आहे. द इनवर्स ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स आणि एक एमसीक्यू असणार आहे आणि एक एक्झाम्पल 100% असेल तुम्हाला. द इनवर्स ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स इज अन एलिमेंटरी मॅट्रिक्स ऑफ द सेम टाईप. म्हणजे जे एलिमेंटरी मॅट्रिक्स असतात ना त्यांची इनवर्स पण काय असणार आहे एलिमेंटरी मॅट्रिक्स असणार आहे. सो प्रूफ कडे बघू. लेट आय बी द युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर एन रो एलिमेंटरी रो मॅट्रायसेस. मग काय एलिमेंटरी रो मॅट्रायसेस कोणत्या तीन असतील ना आपल्याकडे ई आय जे ई आय के म्हणजे आय आणि जे थ्रो इंटरचेंज करायच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या. आय थ्रोला के ने मल्टीप्लाय करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्सला. ई आय जे के म्हणजे जे थ्रोला के ने मल्टीप्लाय करायचं आणि आय थ्रो मध्ये ऍड करायचे करस्पॉन्डिंग एलिमेंट आयडेंटिटी मॅट्रिक्स वेअर के नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे वी हॅव ई आय जे इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स इन टू ई आय जे कारण की आयडेंटिटीने ई आय जे ला मल्टीप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का नाही. बाय परफॉर्मिंग आर आय जे टू दी बोथ साइड्स. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे कारण की रो वरती काम चालू आहे ना. मग आर आय जे टू दी बोथ साइड्स. ओके मग बघा ई आय जे मध्ये काय केलं होतं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सची आय आणि जे थ्रो काय केली होती इंटरचेंज केली होती. फॉर एक्झाम्पल बघा ई वन टू कसं येईल आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी 0 1 1 0 आणि पुन्हा याच्यावरती जर आपण अप्लाय केलं याच्यावरती म्हणजे फर्स्ट रो पुन्हा सेकंड रो सेकंड रो पुन्हा फर्स्ट रो म्हणजे 1 0 0 1 पुन्हा आपल्याला काय भेटतो आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटलेला. ओके म्हणजे आर आय जे जर अप्लाय केला दोघं बाजूंना इथे काय होऊन जाईल आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि आर आय जे आयडेंटिटी मॅट्रिक्स आर आय जे आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटला तर अप्लाय केला तर आपल्याला पुन्हा कोणता एलिमेंटरी मॅट्रिक्स भेटेल तो काय ई आय जे. म्हणजे ई आय जे इंटू ई आय जे काय भेटलेलं आहे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे एसा इनवर्स कोण आहे हाय एसा इनवर्स कोण आहे हाय कारण की काय इनवर्स काय सांगतो ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी ना. हा काय आर आय जे इंटू आय काय भेटणार आहे आपल्याला ई आय जे म्हणजे हे दोघं काय झाले एकमेकांचे इनवर्स. म्हणजे ई आय जे इनवर्स काय झालेला ई आय जे म्हणजे बघा हा कोणता होता आपला एलिमेंटरी मॅट्रिक्स त्याचा इनवर्स पण काय एलिमेंटरी मॅट्रिक्स असणार आहे. ओके आले लक्षात येतपर्यंत. देन आता सेकंड एलिमेंटरी मॅट्रिक्स कोणता आहे ई आय के. मग ई आय के ला काय कसं लिहू शकतो आय इंटू ई आय के वेन एव्हर के नॉट इक्वल्स टू झिरो बाय परफॉर्मिंग 1/KRI. आता बघा ई टू के कसा लिहू शकतो मी असं बघा 1 0 0 K फक्त काय सेकंड रो ला के ने मल्टीप्लाय करतोय बस. नंतर काय केलंय मी त्याचा बाय परफॉर्मिंग 1/KR2 ओव्हर ई टू के म्हणजे काय 1 0 एज इट इज असणार आहे फक्त सेकंड रो रो सेकंडला कशाने मल्टीप्लाय करायचं 1/K 0 ने 1/K ला मल्टीप्लाय केलं तर 0s ने राहणार आहे. के ला जर 1/K ने मल्टीप्लाय केलं तर के इंटू 1/K काय होऊन जाईल के गेट्स कॅन्सल काय भेटेल आपल्याला पुन्हा आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे काय भेटलेलं आहे इथे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटणार इथे काय 1/KRI इंटू आय काय भेटेल ई आय 1/K आणि ई आय के एज इट इज. ओके म्हणजे एचा इनवर्स आहे एचा इनवर्स आहे बट आपल्याला ई आय के चा इनवर्स काय भेटलेला ई आय 1/K हा पण काय तुमचा एलिमेंटरी मॅट्रिक्स असणार आहे. ओके फक्त आय थ्रोला 1/K ने मल्टीप्लाय केलं याचा इनवर्स काय असणार आहे हा असणार आहे. एक्झाम्पल
तुम्हाला एखादा ट्रान्सफॉर्मेशन दिलेला असेल आणि त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला याचा इनवर्स फाइंड आउट करायचा असेल तर हा लागणार आहे, याचा इनवर्स फाइंड आउट करायचा असेल तर हा लागणार आहे. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एलिमेंटरी मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स तोच असणार आहे, याचा इनवर्स हा असणार आहे. ओके, नाऊ नेक्स्ट इज व्हॉट वी हॅव ई आय के ई आय जे इंटू के इज इक्वल्स टू आय इंटू ई आय जे इंटू के. ओके, बाय परफॉर्मिंग व्हॉट, इथे काय परफॉर्म करायचंय, आर आय जे मायनस के हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय ऑन बोथ साइड्स. वी गेट हे याच्यावरती अप्लाय केलं तर आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटेल, आर आय जे मायनस के याच्यावरती अप्लाय केलं तर ई आय जे मायनस के आणि ई आय जे के ऍज इट इज असणार. म्हणजे याचा इनवर्स हा, याचा इनवर्स हा, मग आपल्याला याचा इनवर्स फाइंड आउट करायचा ना. ई आय जे के इनवर्स इज इक्वल टू ई आय जे मायनस के, हे तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. ओके, म्हणजे याचा इनवर्स असेल तर हा तुम्हाला फाइंड आउट करावा लागणार. हे या तिघ स्टेप तुम्हाला काय करावं लागणार आहेत, लक्षात ठेवावं लागणार आहेत. नाव सिमिलरली वी कॅन शो दॅट, हे कशासाठी होतं, रो ट्रान्सफॉर्मेशन साठी होतं, रो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन होते आपल्या ना. हे आता कॉलम एलिमेंटरी मॅट्रायसेस साठी बघा, ई ई डॅश सॉरी ई डॅश आय जे इनवर्स इज इक्वल टू ई डॅश आय जे, सेम जे रो साठी होतं तेच कॉलम साठी. ई डॅश के मायनस वन इज इक्वल टू ई डॅश आय वन अपॉन के, सेम जे रो साठी होतं तेच कॉलम साठी. ई डॅश आय जे ऑफ के इनवर्स इज इक्वल टू ई डॅश आय जे ऑफ मायनस के, जे रो साठी आहे तेच कॉलम साठी पण असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा थेरम व्यवस्थित बघा, जे पण झालं आजचं व्यवस्थित बघा, बाकीचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.